कॅमेरासमोर बोलणं आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, तो खूप जाणवला. पण पहिला व्हिडिओ शूट झाल्यानंतर एक आत्मविश्वास आला आणि नंतर हळूहळू मग त्याची प्रगती होत गेली आणि पाचव्या व्हिडिओपर्यंत तर पूर्ण दडपण निघून गेलेलं होतं. फक्त पुस्तकी नॉलेज असून चालणार नाही आहे, तर शिक्षकाने तंत्रस्नेही असणं काळाची गरज आहे. टेक्नोसेव्ही टीचर होणे ही नीड आहे भविष्याची असं मला वाटतं. या सेशननंतर हे माझं मत तयार झालं. तुम्ही तांत्रिक या सगळ्या गोष्टींचा जर का वापर केला तर तुमची टीचिंग खूप इफेक्टिव्ह इम्पॅक्ट देणारं आणि विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचवणारं होतं ही गोष्ट मी ह्या सेशनमधनं शिकली. टीमवर्कमुळे सर साधारणपणे अवघड कामसुद्धा सोपं होतं. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी आलो तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती. माझे सहकारी पाटोळे सर यांनी त्यांचा पहिला व्हिडिओ शूट केला. लगेच मी त्यांच्यानंतर उभा राहिलो आणि मला आत्मविश्वास आला. लगेच मी त्याच दिवशी 3 ते 4 व्हिडिओ अपलोड केले. तर एक व्हिडिओ मी घरी शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्याकडे मोबाईल स्टँड नव्हतं. तर त्यावेळेस मी 2 काठ्यांच्या साह्याने मोबाईल स्टँड करून बघितलं आणि त्यावर तो मोबाईल लावून बघितला आणि घरी व्हिडिओ मी शूट केला. एक काहीतरी नवीन करण्याची मला संधी मिळाली. शिक्षकांना व्हिडिओ शूट असेल किंवा गुगल फॉर्म तयार करणे असेल, पीपीटी तयार करणे, लेसन प्रो तयार करणे या अशा वेगवेगळ्या कामांमध्ये आम्ही त्या ठिकाणी मदत केली आणि सर्व शिक्षकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घेतला. साहित्य निर्मिती करणे आणि त्यात विविधता आणणे यासाठी मी सदैव प्रयत्न केलेले आहे आणि ते करत असताना मला एक वेगळाच आनंद मिळाला, कारण आपण ग्रामीण भागापर्यंत ज्ञान रंजन करण्याचं काम या उपक्रमामार्फत होत आहे. आज तक पूरे हिंदुस्तान के अंदर पूरे भारत में उर्दू मीडियम का एक साथ इस तरीके से इकट्ठा होना ये मुमकिन नहीं था, वो वोपा ने कर दिखाया. इसलिए मैं सैल्यूट करता हूँ वोपा टीम को और हम जैसे तमाम टीचर्स को जिन्होंने मेहनत करके यहाँ पर प्योर और तमाम क्वालिटी की चीज़ें डालकर दूसरे जो प्राइवेट चैनल्स हैं उनको ब्लॉक किया और गरीब बच्चे से लेकर तो अमीर तक फ्री ऑफ चार्ज इस वोपा टीम के अंदर इस वोपा चैनल के जरिए जो है पढ़ सकते हैं. वोपा टीम खरंच खूप हार्डवर्क करते, खूप चांगलं काम करते. ते ज्यांच्या सगळ्या मेहनतीतून आम्हाला दिसून येतं आणि त्यांचं खूप हार्डवर्क आहे आणि खूप छान वाटतं आहे.